पनवेल शहरातील रोहिदास वाड्यात पनवेल महापालिकेच्या वतीने रस्त्यांची आणि बंद गटारे खुली करण्याची कामे सुरू असून या कामांची महापालिकेचे वरिष्ठ अभियंता राजेश करडील यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रोहिदास वाड्यातील रहिवाशांना पाण्याच्या दुर्गंधीचा, उघड्या गटारांचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या डासांचा सामना करावा लागत होता. तसेच या मुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. या संदर्भात रोहिदास वाड्यातील रहिवाशांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार परेश ठाकूर यांनी महापालिकेशी संपर्क साधून हे पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेच्या वतीने रस्ता आणि बंद गटारांचे काम सुरू झाले असून या कामाची वरिष्ठ अभियंता राजेश करडील यांनी कामाची पाहणी करून काम चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान रोहिदास वाड्यातील नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करून परेश ठाकूर यांचे पाठपुरावा केल्याबद्दल आभार मानले. यावेळी प्रवीण मोहकर, यशवंत जाधव, रजनीश जाधव, तानाजी झुगे, संतोष जाधव, गजानन जाधव यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. अभी गटर अच्छी बनेले है और अभी मेन रोड भी बनने वाला है, वो भी अच्छा होगा इंशाल्लाह. सब हमारे आली का बहुत अच्छा हो जाएगा. पहले से तो बहुत बेहतर है, बहुत खुला खुला था, मच्छर थे, प्रॉब्लम भी बहुत थी, अभी नहीं ये थी कोई प्रॉब्लम. जा रहा भी है, सफाई भी है, अच्छा भी लग रहा है. अच्छा बना ना, बाद में अभी रोड भी होने वाला है, उसके बाद में तो आपको कुछ तकलीफ तो नहीं ना अभी? नहीं, अभी तो तकलीफ नहीं है फिलहाल. पहिले गटर चांगलं होतं, हे खराब होते. आता जर व्यवस्थित होतील म्हणजे आम्हाला ठाकूर वगैरे मच्छर वगैरे येणार नाही. जर आमच्या रोडचा वगैरे जर आम्हाला व्यवस्थित होईल जायला. तर काम कसं व्यवस्थित करतात? व्यवस्थित करतात. पहिले आता काय करतात, पॅक झालं आता काय, पहिल्याचं काय त्रास? अजून बांधल्यानंतर समजेल ना, तो बोलतो काय समजलं नाही. समोर केलेलं आहे, समोर केलं आहे, पण ते आपलं सगळं पडलं असं ते उचलायला पाहिजे ना, करायला पाहिजे. गटर केलं तर अजून रस्त्याचं पण काम बाकी होणार आहे. पहिल्यापेक्षा बरोबर आहे, व्यवस्थित आहे. पहिल्यापेक्षा तर व्यवस्थित आहे. ठीक नाही आहे ना, मच्छर आहे ना, कुछ हुए कुछच नाही. बहुत अच्छा आला पहिले से, माशाला बहुत अच्छा हुआ. हमको कुछ जरा भी तकलीफ नहीं, समझे? पाइप भी टूटे तो वो भी बनाए उन लोग ने, सब कर तकलीफ नहीं. अगर तकलीफ रहती तो बाबा को पकड़े होते. काम कैसा, अच्छा, बहुत अच्छा हुआ, पानी भी जाता है सब. पहले से बहुत अच्छा.